नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। फुलंब्री शहराला 48 कोटींची पाणी फिल्टर योजना मंजूर। फुलंब्री नगरपंचायतीत नुकतच पत्रकार परिषद पार पडली, यामध्ये महाराष्ट्र शासनाने फुलंब्री नगरपंचायत क्षेत्रासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे। याची सविस्तर माहिती नगरपंचायत तर्फे पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी माहिती दिली की ही योजना आणण्यासाठी 2017 पासून प्रयत्न सुरू होते। आमदार हरिभाऊ बागडे जेव्हा विधानसभा अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी सांजूर धरण व फुलंब्री धरणातून पाणी आरक्षण आणि तेथे विहीर करणे पंप हाऊस साठी ना हरकत मिळवून दिले। मार्च 2019 ला TS मान्य झाले व MGP पत्र मिळाले आणि त्याची फी 45 लाख रुपये MGP ला नगरपंचायतने भरले। मध्येच कोरोनाची महामारी आली आणि त्यात भर पडल्याने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे अडथळे सुद्धा आले, पण भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या स्तरावर मदत करून शहराला ही योजना मंजूर करून दिली। या योजनेमुळे सर्वांच्या घरापर्यंत पाणी मिळणार आहे व नागरिकांना पाणीपट्टीत मोठा फरक सुद्धा पडणार नाही, असेही सुहास शिरसाट म्हणाले। माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार फुलंब्री हरिभाऊ बागडे हे म्हणाले की 23 नोव्हेंबर 2022 रोजी या योजनेचा GR निघाला व ही योजना मंजूर झाली होती, पण कोणाला काही करण्याची संधी मिळू नये म्हणून पत्रकार परिषद घेऊन ही योजनेची घोषणा करण्यात येत आहे, असे बागडे म्हणाले। या पत्रकात परिषदेला उपनगराध्यक्ष अकबर पटेल, नगरसेवक गजानन नागरे, गणेश राऊत, रौफ कुरेशी, जफर चिस्ती, एकनाथ ढोके, राम बनसोड, योगेश मिसाळ, बाबासाहेब शिंगारे, वाल्मिक जाधव, आसिफ पटेल, उमेश दुतोंडे, हाफिज मंसुरी, संतोष जाधव, भगवान निराशे, अजय शेरकर आदी सर्व हजर होते। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। 48 कोटी 19 लाख किमतीची ही योजना आहे। याच्यामध्ये पाण्याचं शुद्धीकरणाचा एक प्रकल्प आहे आणि त्यासाठी नगरपंचायतच्या 332 क्षेत्रामध्ये 1 हेक्टर जागा आपल्याला मागेच उपलब्ध झाली, तर तिथे हे प्रकल्प हा होणार आहे। आणि त्याचबरोबर आता या शहराला तर अजून 2-3 ठिकाणून पाण्याचे सोर्स आहेचे। एक पहिला सांजूळचा आहे, नंतर यसगावचा आहे, यसगावनंतर आता फुलंब्रीचा धरणातला आहे। आणि या शहराला आता या तिन्हीमधूनही आत्ता आपल्याला पाणी कमी पडत नाही, कुठल्या एका याच्यावर चालवलं तरी पाणी कमी नाही। आणि आता त्यामुळे फुलंब्री शहराला चांगलं पाणी मिळावं, नागरिकाला चांगलं पाणी मिळावं आणि सर्वांना मिळावं, नाहीतर केंद्राची योजना आहे जे हर घर नल, प्रत्येक घरात नळाने पाणी गेलं पाहिजे अशी केंद्र सरकारची पण योजना आहे। आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ते आधीच जाहीर केलेलं आहे, त्याला अनुषंगूनच आपण हे सगळं सगळ्यांना आता वस्त्याला पण सगळ्याला पाणी मिळेल। एकही वस्ती अशी राहू नये की ज्याला नळाचं पाणी मिळालं नाही, कारण हे पाणी फिल्टर करून मिळणार आहे, हे डायरेक्ट धरणातलं किंवा असं नाही तर फिल्टर करून मिळणार आहे। त्यामुळे फिल्टर करून मिळालेल्या पाण्याचा उपभोग सगळ्यांना व्हावा यासाठी ही योजना आहे। याच्या सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।